नमस्कार, आपले मराठी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण उपवासाची साबुदाना बटाटा चकली बनवणार आहोत. आणि तुम्ही बघू शकताय साबुदाना आपला किती छान फुललेला आहे. चकलीचा आकार तुम्ही बघू शकताय, जसा नायलॉन साबुदाना फुलतो अगदी तसाच ह्या चकलीतला साबुदाना फुललेला आहे. आणि चकल्या देखील दुप्पट ते तिप्पट फुललेल्या आहे. चकली इतकी खुसखुशीत आहे की साबुदाना खाल्ल्यानंतर एकही साबुदाण्याचा दाना दाताखाली अडकलेला नाही आहे. तर अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली बनवण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या देखील चकल्या अशाच छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील. त्यामुळे रेसिपी व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आपण लगेचच चकली बनवायला सुरुवात करूया. तर मी इथे हा एक वाटी साबुदाना घेतला आहे. वजनी प्रमाणामध्ये हा 1/4 किलो साबुदाना आहे. साबुदाना आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी साबुदाना हा धुवून आणला आहे. आता आपण याच्यामध्ये साबुदाना बुडेल इतपत पाणी घालून साबुदाना आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. आणि सकाळ झाली तुम्ही बघू शकताय आपला साबुदाना एकदम मस्त भिजलेला आहे. तुम्ही साबुदाण्याचा दाना दाबून बघितला तो पूर्णपणे मॅश होतोय. अशा पद्धतीने आपल्याला साबुदाना व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. साबुदाना बटाटा चकली करताना बरेच जण हा भिजवलेला साबुदाना डायरेक्ट बटाट्यामध्ये वापरतात आणि त्याचमुळे चकली तळल्यानंतर कधी कधी दाताखाली साबुदाना येतो आणि तो दातामध्ये अडकतो. तर तसं न होण्यासाठी आज आपण हा साबुदाना शिजवून घेणार आहोत. तर शिजवताना मी इथे कढईमध्ये ज्या वाटीने साबुदाना घेतला होता त्याच वाटीने 1/2 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर पाणी मी कढईमध्ये टाकलं आहे. याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, जे चिली फ्लेक्स असतात ते घातले. तुम्ही याच्याऐवजी लाल तिखट किंवा हिरवी मिरची देखील मिक्सरमध्ये बारीक करून ती हिरवी मिरची याच्यामध्ये घालू शकता. पाण्याला छान उकळी आली आहे. आता मी याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा जो आहे तो घालेल आणि हा साबुदाणा आपल्याला पूर्णपणे पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर इथे जेव्हा तुम्ही साबुदाणा शिजवाल तुम्ही बघू शकता गॅसची जी फ्लेम आहे ती पूर्णपणे मी आता बारीक केलेली आहे आणि मंद गॅसवर आपण हा साबुदाणा पूर्णपणे वाफवून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. शिजवताना शक्यतो जाडबुडाचं कढई जी असेल तीच वापरा, किंवा नसेल तर तुम्ही ह्या कढईखाली अशा पद्धतीने तवा ठेवू शकता, म्हणजे डायरेक्ट फ्लेम लागून साबुदाणा जो आहे तो करपणार नाही. तर 5 मिनिटाने तुम्ही बघू शकताय साबुदाणा आपला छान शिजतोय, पण आपल्याला तो अजून शिजवायचा आहे. आता तुम्ही ह्या 2 साबुदाण्यामधला फरक बघू शकता. हा जो आहे एक दाणा तो एक पांढरा दिसतोय आणि हा पारदर्शक दिसतोय. तर असा पारदर्शक होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. या पूर्ण प्रोसेसला साधारणतः 15 मिनिटं लागतात. तर आपण साबुदाणा शिजवून घेऊ. तोपर्यंत मी इथे बटाटे उकडवून घेतलेले आहे. तर बटाट्यांचं जे प्रमाण आहे या चकलीमध्ये, 1/2 किलो साबुदाणाचा तुम्ही घेतलाय तर त्यासाठी तुम्हाला 1/2 किलो बटाटे घ्यायचे आहे. आता बटाटे उकडवताना ते पूर्णपणे उकडवायचे नाही आहे, त्याचा गाळ करायचा नाही आहे. तर हे 70% आपल्याला उकडवून घ्यायचे. तुम्ही बघू शकताय मी हा बटाटा दाबती आहे तरी पण तो कुस्करत नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 70% फक्त हे बटाटे शिजवून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये थोडासा कचरटपणा राहिला पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण साबुदाणा बटाटे चकलीसाठी जे पीठ मळू तर ते पीठ आपलं पातळ होत नाही आणि चकली जेव्हा आपण सोऱ्याने बनवतो तर तेव्हा त्या कुठेही तुटत नाही. तर त्यामुळे बटाटा जो आहे तो आपण 70% फक्त शिजवून घेणार आहोत. आणि याचे आपल्याला सालं काढून बटाटे किसून घ्यायचे आहे. इकडे आपला साबुदाणा देखील व्यवस्थित पणे वाफलेला आहे, शिजलेला आहे. तुम्ही बघू शकताय छान सगळे दाणे त्याचे पारदर्शक दिसायला लागलेत. तर आता मी गॅस बंद करून उकडून किसून घेतलेला जो बटाटा आहे त्याच्यामध्ये आपण हा जो साबुदाणा शिजवून घेतलाय तो घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथे मी हाताच्या सहाय्याने याचं एकदम छान एकजीव असं करून पीठ मळून घेणार आहे, म्हणजे चकली करायला आपल्याला सोपं पडेल, चकली कुठेही तुटणार नाही. आपलं पीठ रेडी आहे. चकलीच्या सोऱ्यामध्ये मी पीठ भरून घेतलेलं आहे आणि आपण आता याच्या चकल्या करून घेऊ. 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपण ह्या चकल्या व्यवस्थित वाळवून घेणार आहोत. आणि चकल्या पाडून 4 तास झाले. तुम्ही बघू शकताय चकली अगदी अलगदपणे कागदापासून वेगळी होते. आणि आपण ह्या पलटवून घेऊ. इथे मी कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आहे, तरी देखील चकल्या अगदी व्यवस्थित कागदापासून वेगळ्या होत आहेत. तुम्ही बघू शकताय 3 दिवस झाले मी ह्या चकल्या अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे. आणि मी तुम्हाला तळून देखील दाखवते. तुम्ही बघा चकली किती छान मस्त तिप्पट फुललेली आहे.
तसंच यातला जो साबुदाणा आहे त्या साबुदाणा देखील जसं नायलॉन साबुदाणा फुलतो अगदी त्या पद्धतीने फुललेला आहे. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही चकली झालेली आहे. खाल्ल्यानंतर एकही दाणा दातामध्ये अडकलेला नाही आहे. तर तुम्ही देखील ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे टिप्स वापरून जर ह्या चकल्या बनवल्या तर तुमच्या देखील चकल्या अशाच छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होती. तर रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपले मराठी किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.